नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे 7व्या वेतन आयोगाबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचे हे नवीन परिपत्रक, याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका, आणि आतापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा, जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर अशा प्रकारे क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा. तर चला, काय आहे परिपत्रक, सविस्तर माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाबाबत महाराष्ट्र शासनाचे नवीन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. बघा विषय, 7व्या वेतन आयोगाचे माहे जानेवारी 2019 ते मार्च 2019 च्या थकबाकी देयकाबाबत. बघा, राज्यातील अनुदानित अशासकीय शाळेतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 22/2019 शासन निर्णयानुसार 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली असून ती 1 जानेवारी 2019 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागाने मागील काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात थकीत दावे निकाली काढण्याकरिता वित्त विभागाच्या मान्यतेने दिनांक 15 जुलै 2017 शासन निर्णयाद्वारे थकीत देयकांवर कार्यवाही करून त्यांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले होते. सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2 मधील 3 नुसार चालू आर्थिक वर्षाशिवाय मागील वर्षातील खर्चाचे प्रलंबित दावे थकीत म्हणून गणण्यात यावेत असे नमूद केले आहे. सद्यस्थितीत राज्याचे विधिमंडळाचे अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असल्याने याबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 7व्या वेतन आयोगाची या 3 महिन्यातील रकमेची देयके ही नियमित वेतनाचा देय फरक असल्याने ती थकीत असल्याचे गृहीत धरून प्रशासकीय मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. सदर देयके नियमित वेतनाचा देय फरक म्हणून विहित कार्यपद्धतीनुसार अदा करावीत. या ठिकाणी बघा, दीपक शेलार अप्पर सचिव महाराष्ट्र शासन यांची सुद्धा स्वाक्षरी आहे. बघा, अशा प्रकारचं हे परिपत्रक 20 जून 2019 निर्गमित करण्यात आलेलं आहे. तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली. आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.